नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी नितीन लिये तुमचं आमच्या या चॅनलवर स्वागत करतो. पोलीस भरती, पोस्ट भरती आणि सरळ सेवा भरती यासाठी महत्त्वाचे असणाऱ्या विज्ञान या विषयाचे मी काही प्रश्न त्यांचे घेऊन आलेलो आहे. भाग वन असणार आहे आणि हा मी थिअरी लेक्चर पण चालू करतो याचे विज्ञानचे, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, पण आधी आपण थोडेसे प्रश्न त्यांचे पाहून घेऊया. ठीक आहे, त्याच्यातून तुमचं काय अंडरस्टँडिंग होते त्यानुसार आपण बाकीचे लेक्चर्स मग स्टार्ट करूया. राहुल सर, हे सुद्धा पॉलिटी ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो आणि भूगोलाचे प्रश्न जे तुम्हाला घेऊन येणार आहेत आणि लवकरच ते व्हिडिओ तुम्हाला अपलोड करू. ऑलरेडी त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पॉलिटीचा, राज्यशास्त्राचा, तो तुम्ही नक्की पाहून घ्या. सर्व सरळसेवा भरतीसाठी खूप उपयुक्त असणारा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे 10 पैकी 10 गुण हा आपला टार्गेट असणार आहे. त्या पद्धतीने आपण क्वेश्चन्स कवर करणार आणि महत्त्वाचे असे सगळे क्वेश्चन मी यामध्ये घेणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो की मनापासून पहा व्हिडिओ, काही मनापासून चांगले चांगले क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील, चांगले चांगले क्वेश्चन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील, ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, मी तसं तुम्हाला टाईमही देईल विचार करायला. ठीक आहे, चला मग आता वेळ न वाया घालत आपण सुरुवात करूया. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर मग आता वेळ वाहण्या करता लेक्चरला सुरुवात करूया, बाकी गोष्टी पाहून घेऊया. प्रश्न पहिला, चांदीची संज्ञा काय आहे. ठीक आहे, जेव्हा चांदीची संज्ञा आपण क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की चांदीला आपण तसं जनरली इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सिल्वर म्हणतो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये जरी सिल्वर म्हणत असलो तरी ते SL वगैरे असं काही यूज करत नाही. तर चांदीची जनरली जी संज्ञा असते ती काय असते, एक मिनिट आपण देऊ मला, ती जनरली काय असते, AG असते. ठीक आहे, मग ऑप्शन चौथा आपला परफेक्ट आन्सर. मग सर CD काय, सर CD काय असतं, कॅडमियम असतं. काय असतं, कॅडमियम. ठीक आहे, नेक्स्ट असतं SN. सर SN काय, जे टिन धातू असतो, टिन धातू तो काय असतो, SN असतो. ठीक आहे, आता बघा आपला क्वेश्चन्स मिळून गेलं, चांदीची संज्ञा काय असते, AG. नेक्स्ट आन्सर क्वेश्चन्स, कॉपर सल्फेटचं सूत्र काय. कॉपर सल्फेट म्हटल्यानंतर आपल्याला एवढं तर समजतं की कॉपरला तांबा म्हणतो तसंही, आणि कॉपरसाठी जनरली आपण वापरतो CU वापरतो. जर हे तुम्हाला माहीत असेल की कॉपरसाठी जर आपण CU वापरतो तर तुम्हाला आन्सर हे इझिली मिळून जाईल. ठीक आहे, कॉपरसाठी जर आपण CU वापरतो तर मग तुम्हाला ते आन्सर मिळून जाईल तिसरं. पण त्यांनी सल्फेट पण म्हटलं आहे. ठीक आहे, मग कॉपर सल्फेटसाठी आपण काय करतो, CuSO4. ठीक आहे, मग सर बाकीच्या गोष्टी पण आन्सर 3 आपलं परफेक्ट आहे. जेव्हा सल्फेटचाच फॉर्म्युला आहे तिथं सल्फेटसाठी त्यांनी काय वापरलं आहे, SO4 वापरलं आहे आणि कॉपरसाठी CU. चांगल्या पद्धतीने फोड केली. पुढे बघा सर, ZnSO4. ठीक आहे, झिंक सल्फेट ZnSO4, CaSO4. ठीक आहे, आणि ZnSO3. या अशा पद्धतीने तुम्हाला विचारू शकतात. ज्या तुमचा अभ्यास जर बाकी असेल तर हे करून घ्या, कारण अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये पाहायला मिळतीलच. बघा ही व्हरायटी आहे, या अशा पद्धतीचं एक मॉडेल क्वेश्चन पेपर क्वेश्चन्स आहेत का, त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये विचारणारच आहेत. मग हे जे काही सूत्र आहे ते तुम्ही करून घ्या. जे काही बघा आता पुढे पण अजून खनिजांवर क्वेश्चन विचारला त्यांनी. खनिजांच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बघा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवलं जातं. मग जनरली ॲल्युमिनियम हा धातू आहे आणि हे लक्षात ठेवा, हे विज्ञान हे कधीही मराठीमध्ये आपण म्हणतो कसं तुम्ही इंग्लिशमध्ये काय बोलताय, तर विज्ञानाचे शब्द बऱ्यापैकी इंग्लिशमध्येच असतात. मग ॲल्युमिनियमला काही मराठी शब्द नाही आहे. तर ॲल्युमिनियम हा एक प्रकारचा धातू आहे आणि ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवलं जातं. खनिजापासून म्हणजे काय, ॲल्युमिनियम जे तयार होतं ते मार्केटमध्ये आपल्याला मिळतं. आता काही म्हणा, तुम्हाला राईस बनवायचं आहे तर राईससाठी एक रॉ मटेरियल रॉ राईस असतो. ठीक आहे, तशाप्रमाणे तुम्हाला एखादी भाजी वगैरे बनवायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल लागेल, कांदा बटाटा वगैरे. तसंच ॲल्युमिनियम जेव्हा बनवायला जर घेतो तर त्याआधी त्याचं रॉ मटेरियल काय असतं, बॉक्साईट असतं. काय असतं, बॉक्साईट असतं. मग क्लिअर झालं, मग ॲल्युमिनियमचं रॉ मटेरियल काय असतं, बॉक्साईट. ठीक आहे, नेक्स्ट बघा. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात. रक्ताचा कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणू शकतो आपण त्याला एक प्रकारे. जेव्हा रक्ताचा कर्करोग होतो तेव्हा त्याला जनरली काय शब्द आहे, त्याला काय शब्द त्याने म्हटले, लुकेमिया. ठीक आहे, लुकेमिया हा त्याचा उत्तर आहे. बाकी हे तुम्हाला एक आयडिया येऊन गेली की खनिजांच्या प्रश्नानंतर मी
थोडेसे रोग वगैरे त्यांच्यावर क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळाले, हे तुम्ही करून घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे रोग, विटॅमिनपासून होणारे रोग वगैरे, ते तुम्हाला टार्गेट ठेवून करायचंच आहे. ठीक आहे, क्लिअर होतं आहे? अशा टाईपचे तुम्हाला विचार करायचे का, अशा पद्धतीने विचार क्वेश्चन विचारलेत तर पुढे अजून क्वेश्चन कसे येतील. विटॅमिनमुळे होणारे त्यांच्या अभावामुळे जे काही अभाव असतो त्यांचा, अभावामुळे होणारे क्वेश्चन्स रोग, त्याच्यावर क्वेश्चन विचारायची शक्यता इथे जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, बाकी पाहून घ्या. हां, कम्प्युटरचा क्वेश्चन जनरली विचारतात, CD पूर्ण रूप काय, CD पूर्ण रूप काय. ठीक आहे, आता बघा. पहिलं ऑप्शन कॉम्प्रेड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, कन्वर्टेबल डिस्क आणि कोर डिस्क. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे आपलं, सेकंड आन्सर, कॉम्पॅक्ट डिस्क म्हणतात त्याला. नेक्स्ट काय, अँड्रॉईड काय आहे, अँड्रॉईड काय आहे, तर अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आहे, स्टोरेज आहे, मीडिया, प्रोसेसर, ॲप्लिकेशन. अँड्रॉईड काय असतं, अँड्रॉईड काय असते, एक ऑपरेटिंग सिस्टम असते, OS ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, कम्प्युटरवर तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात हे लक्षात घ्या. पोलीस भरती आपल्या पोस्ट भरतीला पण ते असेल इन्क्लुडेड, ते विचारले जाऊ शकतात, तुम्ही तयार राहा त्यासाठी. ठीक आहे, जसा ॲल्युमिनियमचा संबंध बॉक्साईट, म्हणजे काय म्हटलं त्यांनी, ॲल्युमिनियमचा जो काही रॉ मटेरियल होता, ॲल्युमिनियमचा जो काही बेस मटेरियल किंवा ते कशापासून शोधलं गेलं, ते बॉक्साईटपासून, खनिजापासून शोधलं गेलं. मग तसा लोहाचा संबंध कशासाठी असतो, तर लोहाचा संबंध कशाशी असतो, हेमॅटाइटशी असतो. ठीक आहे, मग हे याचं खनिज, या खनिजा बॉक्साईट खनिजापासून जर ॲल्युमिनियम मिळाला तर लोह कशापासून मिळतो आपल्याला, हेमॅटाइटपासून. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर मुख्यालय कुठे आहे, मोस्टली आपण पाहतो की बेंगलोरमध्ये आपल्याला इस्रोचं आहे, स्पेस ॲप्लिकेशन म्हणजे इस्रोचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, कुठे येते, बेंगलोरला. हा, परत संज्ञेचा प्रश्न लक्षात ठेवा, अशा टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे की क्रोमियमची संज्ञा कोणती आहे, क्रोमियमची संज्ञा कोणती आहे, तर ती काय असते, CR असतो, क्रोमियममध्ये CR असतो. ठीक आहे, पण असा CR असतो, असा CR नाही. ठीक आहे, बघा, CR क्लिअर झालं, आन्सर क्लिअर झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा आम्ल आणि आम्लरीचे उदासीकरण होते तेव्हा डॉट तयार होतात. आम्ल आणि आम्लरीचं मिळून काय होत असतं, क्षार तयार होतात. अभ्यास केला असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. ठीक आहे, वारंवारतेचे एकक काय, बघा हे सगळे क्वेश्चन्स कॉक्ट आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, बायोलॉजी, जीवशास्त्र, हे सगळं कंबाईनमध्ये आपण क्वेश्चन्स कवर करतो आहे. पुढचा क्वेश्चन बघा, चांगला क्वेश्चन आहे, वारंवारतेचे एकक कोणते, वारंवारता. ठीक आहे, जिला जनरली इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, तिला फ्रिक्वेन्सी म्हणतो, तिला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, फ्रिक्वेन्सी म्हणतो. वारंवारतेचं एकक काय असतं, काय असतं, हर्ट्स असतं, काय असतं, हर्ट्स, HZ. ठीक आहे, हर्ट्स लक्षात ठेवा, मराठी मीडियमच्या मुलांसाठी हर्ट्स असतं. ठीक आहे, खालीलपैकी सदिश राशी कोणती, मग सदिश राशी म्हणजे काय, ज्या राशीमध्ये फक्त तुमचं, एक मिनट, फक्त एकक लक्षात घेतलं जातं, त्याची दिशा नाही, त्याला काय म्हणतात, सदिश राशी. आणि अधिश राशीमध्ये तिचं मॅग्नेट्यूड, ज्याला एकक असं म्हणू शकतो आपण, आणि त्याची दिशा ही कन्सिडर करू शकतो. म्हणजे मॅग्नेट्यूड वनली असेल तर सदिश राशी, आणि मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे दिशा असं तिला आदिश राशी म्हणतो. म्हणजे कसं, बघा, वस्तुमान, काळ, शक्ती आणि विस्थापन. विस्थापन होतं म्हणजे कसं होतं, बघा, हे विस्थापन झालं म्हणजे एखादी बॉडी काहीतरी मीटर गेली, पण ती मीटर जाताना काहीतरी काय असणार, एका डिरेक्शनला जाते ना, कोणतं तरी विस्थापन असं थोडी होतं, विस्थापन एका दिशेला पण होत असतं. शक्तीमध्ये शक्ती आणि काळ, टाईम याला म्हणतो जनरली, आणि शक्ती यांच्यामध्ये पण आपल्याला दिशा तर लागतेच, आणि त्याचं काही जे काही एकक आहे, युनिट एकक आहे त्याचं, तेही लागतं. शक्तीमध्ये त्याचं शक्ती कसे काय सर, कारण शक्तीमध्ये काय असतं, फोर्स ऑफ आपला काय म्हणतात त्याला. ठीक आहे, शक्तीमध्ये ऊर्जा असते, ऊर्जा अजून त्याच्यामध्ये फोर्स असतं, बळ असतं, विस्थापन असतं. ठीक आहे, कारण आणि मग टाईम पण असतो. ही सगळ्याची मिळून काय केलं असं, सगळ्या याच्या फॉर्म्युल्यामध्ये, याच्या जो काही सूत्र आहे याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपली सदिश राशी इथे जी असणार आहे ती फक्त काय असणार आहे, वस्तुमान. वस्तुमानामध्ये तुम्हाला दिशेची गरज लागत नाही, 5 किलो 10 किलो 5, ठीक आहे, यामध्ये तुम्हाला किती कोणत्या दिशेला आहे याची गरज लागत नाही. बाकी टाईम, काळ, शक्ती आणि विस्थापनमध्ये तुम्हाला काय, दिशा एकक पण लागतं आणि तुम्हाला दिशा पण लागते. मग ह्या झाल्या अदिश राशी आणि हे झालं सदिश राशी. क्लिअर झालं? चला बघा, बऱ्याच मुलांना वाटायचं सर हे खूप सिम्पल सिम्पल क्वेश्चन आहेत,
पण काही लोक मुलांची लेवल खूप म्हणजे अंडरस्टँडिंग नसते या क्वेश्चनची, ते हे क्वेश्चन कधी त्यांनी पाहिले नसतात, हे सिलेबसमधून कधी गेले नसतात, मग अशा वेळी त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. ठीक आहे, आणि ज्यांना येतं आहे त्यांनी व्हिडिओ पुढे जरी रन केला आन्सर माहीत करून तरी जमेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. वस्तूच्या एकक क्षेत्रफळावर हवेच्या वजनाने प्रयुक्त केलेले बल म्हणजेच वातावरणीय दाब होय. दाब म्हणजे काय असतो? प्रेशर असतो. ठीक आहे, एकक क्षेत्रफळावर मीटर स्क्वेअरवर किती बल अप्लाय केलं म्हणजे किती फोर्स लावला त्याला काय म्हणतो आपण? दाब म्हणतो. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? तुम्हाला माहिती आहे ॲस्ट्रॉनॉट म्हणतो त्याला आपण, जनरली इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ॲस्ट्रॉनॉट. ठीक आहे, अंतरिक्ष. तर ॲस्ट्रॉनॉटवरून काय येतं? ॲस्ट्रॉनॉमी येतं. क्लिअर झालं? ग्रह ताऱ्यांचा अभ्यास कोण करतो, कोणत्या शाखेत केला जातो? ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. प्रकाशाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजतात? प्रकाशाची तीव्रता जनरली कोणत्या, तुम्ही पाहिलं असेल फिजिक्समध्ये, सायन्सवाल्या लोकांनी पाहिलं असेल फिजिक्समध्ये, त्यांना फोटोमीटर नावाचे शब्द असतात. तर मग ऑप्शन वन मायक्रोमीटर नाही, मायक्रोमीटरने काय करतात ते डिस्टन्स मोजतात, छोटे छोटे जॉबचं वगैरे किंवा छोटे छोटे वस्तू असतात त्यांचा व्यास वगैरे मोजून काढतात. अल्टीमीटर, बॅरोमीटरमध्ये प्रेशर मोजतात, आणि फोटोमीटरमध्ये काय असतात? प्रकाशाची तीव्रता मोजली ही जाते. ठीक आहे, क्लिअर झालं? फोटोमीटर ऑप्शन चार इज आवर करेक्ट आन्सर. पानाच्या पसरट भागास काय म्हणतात? तर लक्षात ठेवा, हे पानाच्या पसरट भागाला काय म्हणतात? पर्णपत्र म्हणतात. ठीक आहे, पर्णपत्र. बघा, क्लिअर करून परत एकदा सांगतोय, तुम्हाला या उपकरणांवर एक क्वेश्चन विचारला जाणार आहेच, रेडी राहा त्याच्यासाठी. ठीक आहे, मी याच्यावर एक नुमेरे लेक्चर कव्हर करणार आहे ज्यामध्ये सर्व उपक्रम होते, सर्व उपकरणे त्यांचा वापर याच्यावर एक क्वेश्चन करणार आहे. बऱ्यापैकी आपण उपकरणे कव्हर करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्यावर एक आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल. प्रत्येक शाखेच्या अभ्यासाला काय म्हणतात? ठीक आहे, आणि तुम्ही करून घ्या त्या पद्धतीने काय असेल. तर बाकी खालीलपैकी पाण्याचे रेणूसूत्र काय तुम्हाला माहिती आहे? पाण्याचं रेणूसूत्र काय असतं? H2O. ठीक आहे, हायड्रोजनचे दोन ॲटम असतात, अणू असतात, आणि ऑक्सिजनचा एक असतो. ठीक आहे, हायड्रोजनचे दोन म्हणजे दोन, आणि ऑक्सिजनचा एक म्हणजे 16, मग किती होतं ते? 18 होतो रेणू. ओके, अग्निशामक दलामध्ये टिंबटिंबाचा वापर करतात. तर अग्निशामक दलामध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड वापर म्हणजे फक्त नाही म्हणू शकत, कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो, कारण कार्बन डायऑक्साईडमध्ये काय होतं? आग ही विझली जाते. ठीक आहे, क्लिअर आहे. बाकी ऑक्सिजन आग वाढते, हेलियम तर आपला सोडियम बायकार्बोनेट म्हणजे कोणता आहे तो, खाण्याचा किंवा धुण्याचा सोडा असेल तो. बाकी कार्बन डायऑक्साईड तुमची आग ही विझवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टिंबटिंब रंग हा जास्त उष्णता शोषून घेतो, कोणता रंग? सर काळा रंग, ब्लॅक बॉडी म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला. ब्लॅक बॉडीमध्ये काय असतं? एखादा रंग उष्णता आहे हवेची, आपल्या हवेची म्हणतो आहे, एखादी जी उष्णता आहे सूर्यापासून रेडिएशन्स म्हणू शकतो त्याला, त्याला ॲब्सॉर्ब करायची, त्याला शोषून घ्यायची क्षमता जास्त असते. टिंबटिंब या पेशींना सैनिक पेशी म्हणतात, पांढऱ्या पेशी, पांढऱ्या पेशी कमी झाल्या, पांढऱ्या पेशी वाढल्या. ठीक आहे, हिमोफिलिया रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? लक्षात घ्या, हिमोफिलियामध्ये काय होतं? रक्त गोठलं जातं, रक्ताच्या गाठात क्लॉटिंग्स होतात, रक्ताचे गाठी होतात, आणि हे कशाच्या अभावामुळे होतं? हे कशाच्या अभावामुळे होतं? जीवनसत्व केच्या. तर लक्षात घ्या, दोन क्वेश्चन भेटले तुम्हाला, हिमोफिलिया कोणत्या रोगाच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? केच्या. आणि के जीवनसत्वामुळे काय होतं? रक्त गोठलं जातं. ठीक आहे, टिंबटिंब हे अन्नासाठी वापरलं जाणारे ऊर्जेचं एकक आहे. अन्नासाठी कोणतं वापरलं जातं? कॅलरी. किती कॅलरी बर्न्स आपण जनरली लोक म्हणतात ना, एवढ्या कॅलरी बर्न करायचे आहेत, तेवढ्या कॅलरी बर्न करायचे आहेत. आपल्या अजून कोणतं तरी एक स्टेशन आहे, अंधेरी का बांद्रा एक स्टेशन आहे, तिथं तुम्ही गेले तर तुम्हाला पाहण्यात येईल तुमच्या, त्याच्यात त्यांनी म्हणतं आहे जेव्हा आपण स्टेशनची पायऱ्या चढतो, ब्रिज चढतो, तेव्हा त्यांनी 10 कॅलरी बर्न झाल्या, 20 कॅलरी बर्न झाल्या, तर ते ऊर्जेचं एक काय असतं? कॅलरी असतं. डॅश 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 हा भाग देठ आणि फूल यांना जोडतो. ठीक आहे, हां, याचं मी आन्सर नंतर तुम्हाला सांगतो. याच्या बेसिसवर अजून एक क्वेश्चन आहे, तो कव्हर केल्यानंतर मी ह्या क्वेश्चनवर येतो. बघा, खालीलपैकी पाण्याचे रेणूसूत्र, अच्छा परत रिपीट झाला, क्ष किरणांचा शोध कोण लागला? एक्स रे. क्ष किरणे म्हणजे एक्स रे, आणि एक्स रेचा शोध कोण लावला? रॉन्टजेनने लावला, रॉन्टजेनने या शास्त्रज्ञाने लावलं. बघा, आता लक्षात घ्या, शोधांच्यावर एक क्वेश्चन येऊ शकेल,
कोणते कोणते प्रकारचे शोध आहेत ते. हां, विद्युत प्रवाहाची शक्ती मोजण्यासाठी काय वापरतात. आता विद्युत प्रवाहाची शक्ती म्हणजे कोणत्या वेगाने तो फ्लो होते, म्हणजे करंट. आणि करंट आपण कशामध्ये मोजतो, ॲमीटरमध्ये मोजतो. ठीक आहे. हां, मादक पदार्थांच्या सेवनामुळे प्रामुख्याने कोणत्या भागावर घटक पण होतो. मादक पदार्थ म्हणजे दारू, सिगरेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, करू नका. बाकी लक्षात घ्या की त्याच्यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर, मज्जासंस्था म्हणजे कोणती, नर्व्ह सिस्टम म्हणतो त्याला. ठीक आहे, नर्व्ह सिस्टम म्हणतो किंवा मज्जासंस्थेवर आपला त्याचा परिणाम हा होत असतो. हां, नेक्स्ट क्वेश्चन, निदल पुंजाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे. निदल पुंजाचे कार्य कोणते आहे, संरक्षण देणे. काय त्याचं कार्य आहे, संरक्षण करणं. ठीक आहे. आता बघा, पुमंग हे कशासाठी असतात. पुमंग आणि जायंगाचं त्यांचं कार्य वेगळं असतं. जनरली ते रिप्रोडक्शन सिस्टम असते, प्रजनन संस्थेचं काम हे करतात पुमंग आणि जायंग. आणि निदलपुंजाचं संरक्षण करायचं कार्य तुम्हाला सांगितलंच. ठीक आहे, दलपुंज हा वरच्या साईडला असतो पुलाच्या, एकदम अप्पर साईडला. पुष्पधार आपण म्हणू शकतो त्याला. हा काय करतो, देठ आणि फूल यांना जोडायचं काम करतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तुम्ही याचा आन्सर सांगा, कमेंटमध्ये सांगा मला याचा आन्सर काय येईल. बघू, पाहू द्या तुम्हाला किती देते. आणि नक्की जर व्हिडिओच्या एंडपर्यंत पोचला असेल, पाहता पाहता, तर नक्की याचा आन्सर करा. ठीक आहे, आय विल ॲप्रिशिएट दॅट यू आर वॉचिंग होल व्हिडिओ. थँक्यू फॉर दिस सेशन. होप सो तुम्हाला हे क्वेश्चन्स क्लिअर झाले असतील, समजले असतील. बाकी आता मी बऱ्यापैकी लेक्चर्स घ्यायचा प्रयत्न करेल सर्वांसाठी, कंबाईंड राज्यसेवा यांच्यासाठी पण आपण विज्ञानचे क्वेश्चन घेऊ. त्याचबरोबर पोलीस भरती, पोस्ट भरती, म्हणजे सर्व यांचं कंबाईनली आपल्याला सिलेबस कवर होईल, गोष्टी क्लिअर होतील. मेन गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे, कारण कधी क्वेश्चन्स या पुस्तकातले बऱ्यापैकी येतच नाहीत, मग ते आपल्याला विचार करून लावता आले पाहिजेत. तर ठीक आहे, नक्की लाईक करा, आवडलास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. चलो, बेस्ट ऑफ लक, टेक केअर, बाय बाय.